रामकृष्ण रे मैत्रिणी स्वागत आहे आपल्या सर्वांचे तर आजच्या व्हिडिओत मी तुम्हाला आता सध्या जी ट्रेंड मध्ये चालू आहे तीच बाई डिझाईन दाखवणार आहे ती म्हणजे प्लेटवालीत बाई डिझाईन खूप सारे अशा प्लेट असतात त्या बाई डिझाईनला अशी डिझाईन मी तुम्हाला दाखवणार आहे अगदी सविस्तर सो माहिती सोबत की जेणेकरून तुम्हाला कुठल्या पण मापाची बाई कटिंग आणि स्टिचिंग करायला खूप सोपं जाणार आहे की नेमका त्याला कापड किती लागतो किंवा आपल्याला कसं कशा पद्धतीने माप घ्यायचे असतात हे सर्व काही माहिती तुम्हाला आजच्या वेळेस डिटेलमध्ये दिलेली आहे तर व्हिडिओला स्किप नका करू स्किप न करता पूर्ण शॉर्ट पर्यंत बघा व्हिडिओ आवडला तर व्हिडिओला लाईक करायला विसरू नका व्हिडिओला लाईक करा शेअर करा कमेंट करा तसं चॅनलवर नवीन असणार पहिल्यांदाच माझा व्हिडिओ बघत असणार तर चॅनलला नक्की सबस्क्राईब करा सोबत बेल आयकॉन क्लिक करून सेट करा रोजचे असे छान छान व्हिडिओ पाहण्यासाठी तर बघा आपल्याला बाही डिझाईन करण्यासाठी आपली एल्ब पर्यंत जी स्लीव्ज आहे त्याची आपल्याला कटिंग करून घ्यायची आहे सर्वप्रथम नशेल तर व्हिडिओ आहे आपल्या डिटेलमध्ये बाही कटिंगचे ते तुम्ही बघू शकता इथं मी उंची बरोबर बारा घेतलेली आहे कारण तयार आपल्याला अकरा हवी व बाही घडी जी आहे ती मी नऊ घेतलेली आहे म्हणजे आपले हे छत्तीस मापाचं आहे व्यवस्थित अशा प पद्धतीने मी इथं चारवर पॉईंट लावलेला आहे खालून चारवर पॉईंट लावून मी अशी मार्किंग करून घेतलेली आहे तुम्ही बघू शकता मी बाहीवरती बरोबर शिलाई मार्जिनची सुद्धा मार्किंग करून घेतलेली आहे आता इथं वर किती पार्ट शिल्लक आहे आपलं साडेसात इंच आपलं हे वरचं पार्ट उरत आहे बघू शकता आता आपण इथं कट लावून घेणार आहेत जिथं आपण शिलाई मार्जिनचे मार्किंग केलेलं आहे तिथे मी कट लावलेला आहे व दुसऱ्या बाजूला सुद्धा मी निशान म्हणून चॉकने मार्किंग करून घेतलेले आहे शिलाई मार्जिन आपली तेवढी आहे बरोबर तो मार्जिन मध्ये जाणारा भाग आहे आता आपलं मध्ये केवढं शिल्लक राहत आहे बाईचं कापड ते बघूया तर बघा चौदा इंच आपलं इथं बरोबर येत आहे चौदावर मी बरोबर टेप फोल्ड केला अजून पुन्हा एकदा फोल्ड केला म्हणजे आपल्याला तीन पट याचं घ्यायचं आहे चौदाचे तीन पट आपल्याला घ्यायचं आहे ते किती येत आहे बेचाळीस इंच ते मी तुम्हाला इथं दाखवते बघा बरोबर हे जे मधलं पार्ट आहे आपण ही जी स्लीव्ज आहे ती प्लेटवाली बनवणार आहेत प्लेटेड साठी नेमका कापड किती घेणार तुम्ही कि जेव्हा तुमच्या प्लेट एकदम कम्प्लीट परफेक्ट पूर्ण होतील त्यासाठी खूप सोपी ट्रिक आहे चौदा प्लस चौदा प्लस चौदा बेचाळीस तर आपल्याला बरोबर बेचाळीस इंच आणि प्लस हे आजूबाजूचे दोन इंच म्हणजे हे चार इंच त्याच्यात ऍड करायचे आहेत आपल्याला अशा पद्धतीने आपल्याला बाईचं ज्यावेळेस आपण कापड कट करू तेव्हा मी तुम्हाला दाखवतेच आणि राहिलं हे खालचं पाठ तर आपण हा जो काट कट केलेला आहे तो काठ आपल्या इथं खाली सेट होणार आहे बरोबर त्यासाठी आपण तो काठ आधीच काढून ठेवलेला आहे त्याला आपण आता बाजूला ठेवू आणि आपलं जे कापड आहे मेन ते मी तुम्हाला दाखवते एकच बाई दाखवणार आहे मी तुम्हाला कारण दोन्ही बाया सेम आहेत त्यासाठी मी एक बाईचं कापड बाजूला ठेवते व एक वर मी तुम्हाला इथं दाखवत आहे उंची प्लस एक इंच परत घ्यायचं आहे आपल्याला साडेसातच येत होतात आपण इथं साडेआठ घेतलेला आहे त्यानंतर आता आपल्याला काय करायचं आहे बेचडीचा चौथा काढायचा आहे बेचडीचा चौथा आपला साडे दहा येत असतो बघू शकता तुम्हाला नसेल तोंडी जमत तर तुम्ही टेप सुद्धा चार वेळा फोल्ड करून चौथा भाग काढू शकता बघा चौथ्यावर पॉईंट दिला आता हा जो काही चार पदरी कापड आहे आपलं बरोबर एक इंच शिल्लक आहे तर चार लेअरमध्ये आहे तर बरोबर चार इंच आपलं कापड इथं जास्त येत आहे आणि आपल्याला तेवढंच जास्तीचं हवं होतं कारण आजूबाजूला आपले दोन, दोन दोन इंच शिलाई मार्जिन आहे म्हणून तर अशा पद्धतीने मी हे जे आहे ते दोन्ही कापड इथं कट करून घेतलेले आहेत एकदम आयात आकारात आहेत आपले लांब लांब बिलकुल तिथे मी कुठलाच आकार दिलेला नाहीये आता इथं तीन इंचावर मी पॉईंट लावलेले आहेत तीनवर मी खाली व वर असे दोन्ही बाजूला पॉइंट लावून घेतलेले आहेत प्लेटेड बाही एकदम सोप्या पद्धतीने आणि तुम्हाला कुठंच प्लेट कमी पडणार नाही ह्यासाठी मी तुम्हाला सविस्तर डिटेलमध्ये दे माहिती देत आहे तीनच्या पॉईंटपासून पासून आपण जिथं कट लावलेला आहे तिथून आता आपल्याला बरोबर अर्धा इंचाच्या रुंदीच्या अशा प्लेट घ्यायच्या आहेत सारख्या मापाच्या अगदी सारख्या मापाच्या तुम्हाला इथं प्लेट घ्यायच्या आहेत प्लेटेड प्लेटेड स्लीव प्लेट प्लेट तयार करण्यासाठी सध्या खूपच ट्रेंड आहे या स्लीवचं खूपच मैत्रिणींना हीच बाही आवडत असते तुम्ही बघू शकता मी तुम्हाला फोटो सुद्धा देईल बाजूमध्ये मला अशीच बाई हवी याचा पप सुद्धा जास्त तयार होत नाही आणि बाईला जो असतो तो लुक खूप सुंदर असा मिळत असतो आता आपल्या खालच्या बाजूने टिप टाकून झाल्यानंतर आपण काय करणार आहे वरच्या ज्या प्लेट आहेत त्या सुद्धा जशा आहेत तशाच आपण वरती सेट करणार आहेत नेहमी मी तुम्हाला पप स्लूज बनवत असताना सांगते की वरच्या बाजूचे प्लेट पसरट घ्या पण आता ह्या बाईमध्ये तसं करायचं नाही आपल्याला अगदी बिलकुल खालच्या जेवढ्या आहेत तेवढ्याच प्लेट आपल्याला वरती सुद्धा घ्यायचे आहेत कारण आपण त्यास त्याच हिशोबाने आपला जो आहे तो कापड इथं घेतलेला आहे बघू शकता अगदी एकदम मस्त अशा मी प्लेट इथं बनवून घेतलेल्या आहेत आता यांच्यावर मी इस्त्री करून घेणार आहे इस्त्री छानपैकी इस्त्री करून झाल्यानंतर आपल्याला काय करायचं आहे ही जी लाईन होती आपली चार इंचाची खाली बाहीवर तिला मी सरळच अशी मार्किंग करून घेतलेली आहे आता हा जो काही सरळ भाग आहे बाईचा तो आपण बरोबर त्या मार्किंगवर अशा पद्धतीने मस्त स्टिचिंग करून घेणार आहेत एकदम सोपी आणि सर्वांनाच जमेल नवीन शिकणाऱ्या मैत्रिणींनी सुद्धा अगदी सहज पद्धतीने ही बाही डिझाईन बनवू शकतील एवढं सोपं करून मी तुम्हाला आजच्या ह्या व्हिडिओत सविस्तर सांगितलेलं आहे व्हिडिओ सुद्धा आपला छोटासा आहे तर पूर्णच बघा म्हणजे तुम्हाला व्यवस्थित कळेल कुठलंच पार्ट मिस करू नका कारण कसं आहे बाईला संपूर्ण अल्टरची फिनिशिंग मी दिलेली आहे कुठंच आपलं जे शिलाईचे पार्ट आहे ते ओपन दिसत नाहीये तुम्ही बघाच म्हणजे तुम्हाला कळेल बरोबर आता हा जो काही एक्स्ट्राचा कापडा आहे आपला बाई टच झाल्यानंतर तो आपल्याला कट करून घ्यायचा आहे अशा पद्धतीने बघू शकता किती सुंदर पद्धतीने मी हे पॅटर्न अटॅच करून घेतलं आता हा जो काट आहे तो अशा पद्धतीने आपल्याला ठेवायचा आहे बघा सरळ बाजू वर होती ती मी जशीची जशी खाली घातलेली आहे सरळ बाजूवरच मी आता अस्तर वरून ठेवलेला आहे म्हणजे आपण त्याला वरून खालून खालून आपण वर घेणार आहेत काट जो आहे तो आपण खालून वर घेणार आहेत अगदी फिनिशिंगमध्ये आपली बाई दिसायला हवी त्यासाठी मी तुम्हाला खूप वेगवेगळ्या पद्धती दाखवलेल्या आहेत हा जो काठ असतो तो अल्टर करण्याचा आता अजून ही एक वेगळी पद्धत मी तुम्हाला इथं दाखवत आहे तुम्हाला जी योग्य वाटत असेल तुम्ही ती ट्राय करू शकता खूप सोपं असं करून मी तुम्हाला नेहमीच दाखवत असते बघा आता मी बरोबर तो जो काट होता तो वर फोल्ड केला तिथं दापटीप टाकली आता वरच्या बाजूने सुद्धा आपण मस्त असा हा जो काही एक्स्ट्राचा कापड आहे तो बरोबर त्या शिलाईवर येऊ द्यायचा आहे आपल्याला असं फोल्ड करत संपूर्ण आपण अशीच फिनिशिंग करून घेतलेली आहे आता इथं आपल्याला लेस लावून घ्यायची आहे छानपैकी कलर कॉन्ट्रॅक्ट मध्ये तुम्ही इथे लेस लावू शकता जशी मी लावून घेत आहे तशी बाहेर लावल्यानंतर ब्लाऊज कसं दिसते याचा फोटो मी तुम्हाला बाजूमध्ये देत चालेल तुम्ही बघू शकता तर मैत्रिणी शेवटपर्यंत तुम्ही माझा व्हिडिओ बघितला त्याबद्दल तुमचे सर्वांचे खूप खूप धन्यवाद असेच माझे व्हिडिओ बघत चला व मला सपोर्ट करा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक शेअर करायला विसरू नका तसं चॅनलवर नवीन असणार तर चॅनलला सबस्क्राईब करा सोबत बेल आयकॉन क्लिक करून ऑलवर सेट करा रोजचे असे छान छान व नवनवीन व्हिडिओ पाहण्यासाठी चला तर आपण आता भेटूया पुढच्या व्हिडिओत धन्यवाद